चला स्ट्राईक इनवर असेल, फार मान तसे नॉन स्ट्राईक करत असेल सौभान, बघूया आपल्या संघाची धावसंख्या कुठपर्यंत नेऊन पोहोचवत असे. क्रमांक पहिले घेऊन आलेले आहेत ते जैत, बघूया किती धावा खर्च करतात का किती धावांना थांबवून ठेवतात. चला सामन्याला सुरुवात करा. हा सुद्धा सामना 4 षटकाचा राहील. हा सामना सुद्धा 3 षटकाचा राहील. हा पहिला चेंडू चांगला भिरकवलेला आहे, तिथे गॅप सुद्धा असेल. चेंडू जाईल, 1 बाउंस 2 बाउंस से मारे कापार चौकार. थोडी मिसफील होते, मूळ बदल्यामध्ये 4 धावा भेटत आहे. 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाचे खाते सुद्धा खुले, संघाची धावसंख्या झाली 1 चेंडू आणि 4 धावा. पहिला चेंडू म्हणजे पहिल्या चौकाराने सुरुवात स्वागत केलेलं आहे ते जैतचे. बघूया जैत कमबॅक करतो का. हा जे की हा टीमीमध्ये जे की फहद बोधू सुद्धा आपल्याला पाहायला भेटले असते, ते आता बाहेर आहे, ते बाहेरून युट्यूब लाईव्ह बघतायत, त्यांना सुद्धा आम्ही आभार मानतो की ते युट्यूबचा पुरणपूर फायदा घेत आहेत. हा अंपायर किती आहेत, निर्धाव चेंडू. चला निर्धाव चेंडू जे मागता होते, संघाची धावसंख्या स्थिरावलेली, संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात, 2 चेंडू आणि 4 धावा. चला पुढचा चेंडू थोड्या बॉलर जे रनअप मध्ये चुकताय, 1.5 बॉल असेल, 2 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केले ते जैत. आता कमबॅक सुद्धा पाहायला भेटतो जैतच्या माध्यमात. पहिला चेंडू ते निर्धाव, पहिल्या चेंडू ते चौकार घेतो पण दुसरा चेंडू निर्धाव फेकलेला आहे तो जैतने. चांगला 14-15 पावलाचा रनअप घेऊन रझा दरबार एंड करून गोलंदाजी करतोय. फरमानसाठी हा लावून गादर शॉट असेल, तिथे क्षेत्ररक्षक सुद्धा असेल. जेव्हापर्यंत पकडतोय थ्रो करतोय तेव्हापर्यंत निश्चितपणे 2 धावा पूर्ण होतील. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरची धावा होतात, 6 धावा, 3 चेंडू आणि 6 धावा. संघाची धावसंख्या झाली 3 चेंडू आणि 6 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते जैतच्या माध्यमातून. थोड्या आता मिसफील्ड मुळे 6 धावा गेलेले आहेत. हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे, परफेक्ट कनेक्शन सुद्धा झालेला नाही आहे. झेल बाद व्हायची संधी आणि 1 बाउंस 2 बाउंस नाही पण चांगलं क्षेत्ररक्षण असेल. 1 धावा पूर्ण 2 धावा पूर्ण. अंपायर किती, अंपायर धावा 3. ह्या 3 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगीने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरची धावा होतात, 9 धावा. संघाची धावसंख्या झाली 9. अजून या षटकामध्ये उर्वरित 2 चेंडू यांना बाकी असते. चांगल्या प्रकारचे पण थोडे तर मागडे पडलेलेच आहेत ते जैत. बघा कमबॅक व्हायला भेटतो का. पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजी, निर्धाव चेंडूची मागत होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली, संघाची धावसंख्या झाली धावफलकावरची धावा होतात ते 9 धावा. अजून या षटकामध्ये 1-2 गो म्हणजे लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅक होती, परत एकदा जैत सज्ज होतोय. चांगल्या प्रकारचा कमबॅक सुद्धा पाहायला भेटतो जैतच्या माध्यमातून. मिसफील्ड मुळे सुद्धा बाउंड्री जायचे चान्स होते पण तिथे एक क्षेत्ररक्षण चांगला उमेरच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. बाउंड्री वाचवली, 1 धावा वाचवली होती उमेरने. हा चेंडू परत एकदा निर्धाव चेंडूची मागतो, षटक क्रमांक 1 संपतोय. संघाची धावसंख्या झाली 9 धावा. चांगला कमबॅक पाहायला भेटला जैतच्या माध्यमातून. तर झेल बाद मध्ये 2 झेल सुटलेले आहेत. जीवनदान तर भेटलेला आहे, बघू जीवनदान तर कुठपर्यंत प्रयोग म्हणजे कुठपर्यंत पुरणपूर फायदा घेतात. चला स्ट्राईक इंडो देतो परत एकदा असेल तो फरमान. बघूया आपल्या संघाची धावसंख्या किती थांबवून ठेवतो का, किती पुढे सरसावून देतो.
षट क्रमांक एक संपलेला आहे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होता ते 9 धावा. परत एकदा रियान गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 10-12 पावलाचं रनअप असेल, छोटा जास्त तरी पण मोठाच रनअप असेल. राईट अर्म उर्ध विकेटचा मारा करेल फरमानसाठी. पहिला चेंडू, पहिला इथं पहिला चेंडू आणि पहिला चेंडू येथे पहिला गडी बाद केला रियान याने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी रियानच्या माध्यमातून पाहायला भेटते. फरमानच्या रूपामध्ये संघाला लागणारा पहिला झटका, पहिला हजरा, पहिला खेळाडू बाद, पहिला प्लेअर सुद्धा बाद आणि फरमानला फरमानला ग्रीपाने त्याला पहिल्यामध्ये पडजावं लागेल. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होता ते 9 धावा. पहिला चेंडू पहिला गडी बाद केला रियान याने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. वलवता संघ जर आला असला तर कृपया त्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये संपर्क साधावा. वलवते संघ चला स्ट्राईक इन होते. आपल्याला फरमानची जागा घ्यायलेली आहे ते अमजद. बघूया आपल्या संघाची धावसंख्या कुठपर्यंत नेऊन पोहोचवतात. पहिला झटका लागलेला आहे रियान जे की चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करते. 10-12 पावलाचा रनअप असेल आणि गोलंदाजी करेल तो अमजदसाठी. पहिला चेंडू चांगला भिरकवलेला आहे. झेलबाद व्हायची संधी आणि झेलबाद चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तर रियान आपल्या संघासाठी हॅट्रिक चान्स सुद्धा असेल. बघूया हॅट्रिक घेतो का. आजच्या दिवसामधली म्हणजे आजच्या म्हणजे टुर्नामेंटमधली पहिली हॅट्रिक तर आपल्या षटकाराची पाहायला भेटली राहुल पारिख याच्या माध्यमातून. आणि पहिली हॅट्रिक गोलंदाजी म्हणजे 3 विकेटची अजूनही हॅट्रिक पाहायला भेटलेली नाही आहे. बघायला भेटते काय बघूया. कारण 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. चला वलवते संघाचे प्लेअर आले आहेत ग्रह मौलाना आपले कॉमेंट बॉक्समध्ये संपर्क साधा. वलवते संघ कर्णधार चला स्ट्राईक इन होती पाहायला भेटेल. ताबीज बघूया हॅट्रिक चान्स घेतो. हॅट्रिक घेतो काय सामन्यामध्ये रियान गोलंदाजीसाठी परत एकदा सज्ज होतोय. 2 चेंडूमध्ये 2 धावा 2 विकेट घेतले 2 गडी बाद केलेले आहेत. हा निर्धाव चेंडूचे मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होता 3 चेंडू आणि 9 धावा. चांगला कमबॅक पाहायला भेटतो रियानच्या माध्यमातून. चला परत एकदा गोलंदाजी सज्ज होतो. परत एकदा इथं झेलबाद होईल. हा जर विकेट थोडा ह्या गोलंदाजी म्हणजे ह्या बॉलच्या पहिले असता ते हॅट्रिक झाली असती. पण चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला चालते का ते 4 चेंडू मध्ये 0 धावा खर्च केलेले ते रियाने. चला वलवतो संघाचे कर्णधार आणि अलशबाब दुतरोली ह्या संघाचे कर्णधार दोन्ही संघाने कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये संपर्क साधावा आणि नाणेफेकी करून घ्यावे. वलवते संघ आणि अलशबाब दुतरोली संघ चल रियान चांगल्या प्रकारची पुढची इनिंग चालू झाली का बोलतो तू चला अफनान बघूया. 5 चेंडू मध्ये 0 धावा म्हणजे मेडन वर होते का पाहूया. 5 चेंडू डॉट मारे 3 गडी सुद्धा बाद केले म्हणजे आजच्या दिवसामधली सर्वात चांगली ओव्हर पाहायला चालते रियानच्या माध्यमातून पाहायला भेटलेली आहे. रियान हे जे की आज रियान ऑन फायर होतोय जे की 5 चेंडू मध्ये 0 धावा खर्च करतोय 3 गडी बाद सुद्धा करतोय. आणि बघूया आजच्या फेरीमधली आज या सामन्यामधली पहिली मेडन ओव्हर पाहायला भेटते का रियानच्या माध्यमातून. लास्टचा चेंडूचा खेळ बाकी स्ट्राईक येणार असेल अफनान. चला आपण नाही मेडन ओव्हर नाही होईल. चला लेग साइड मध्ये डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होता ते 10 धावा. षटक क्रमांक 2 संपतोय.
अरे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन आलेले ते शिवे पहिला चेंडू अतिरिक्त धावा फेकलेली आहे. बाईच्या रूपामध्ये आणखी एक भेटेल धावून पूर्ण केलेले आहे. टोटल 2-2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 12 धावा. वलवते संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. लवकर लवकर आपला निर्णय सांगा वलवते संघ. चला संघाची धावसंख्या झाली 12 धावा. चला स्ट्राईक एनर्जी असेल तर अफनान बघूया आपल्या संघाची धावसंख्या किती पुढेपर्यंत पोहोचवतो. कारण या षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती चला परत एकदा अतिरिक्त धावा. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होता 13 धावा. ठीक आहे शुएब आता मागडे पडले. 0 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केले ते शुएबने. चला शॉर्ट पिच बॉल दिला होता तिथे क्षेत्र असेल. जोपर्यंत पकडतो थ्रो करतोय तेव्हापर्यंत एक धावा निश्चितपणे पूर्ण होईल. एक धावाने समाधान घेतलेलं. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 14 धावा. चला परत एकदा स्ट्राईक एनर्जी असेल. तर एक धावा पूर्ण होईल. इथं विकेटचा पतंग होईल का संघाला कुणाचा झटका लागेल अफनान कोण अफनान. चला अफनानच्या रूपामध्ये संघाला लागणारा तिसरा चौथा झटका. चौथा हजरा चौथा खेळाडू चौथा प्लेअर बाद होईल. चला अफनानची जागा घेण्यासाठी गेलेले ते जावेद. 2 चेंडू झालेले 4 चेंडूचा खेळ बाकी असेल षटकामधला. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होतात 15 धावा. चला गोलंदाजी परत एकदा शुएब सज्ज होते. 2 चेंडू अतिरिक्त फेकलेले होते पण चांगला कमबॅक. 2 चेंडू होते फक्त 3 धावा खर्च संघाची 5 धावा खर्च केले ते शुएब आणि संघाची धावसंख्या झाली 15. चला वा परत एकदा निर्धाव चेंडूचे मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होता ते 15 धावा. 3 चेंडू झाले अजून काही इनिंग मध्ये 3 चेंडू बाकी असतील. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते आपल्या संघासाठी शुएब. चला पुढचा चेंडू परत एकदा बीट होता आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होतात 15 धावा. अजूके षटक क्रमांक तिसऱ्यामधले 2 चेंडूंना बाकी असतील. इनिंग मधले 2 चेंडूंना बाकी असतील. संघाची धावसंख्या थांबलेली स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली 15 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. हा अतिरिक्त असेल. अतिरिक्त आता थोडे लाईनच्या बाहेर सरकतात बाहेर जातात. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होता 16 धावा. चला 1 बाउंड असेल. नो बॉल फ्री हिट असेल. अंपायर आताची किती आहेत. हा एकच. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होता 17 धावा. पुढचा चेंडू चांगला भिरकवलेला आहे. झेलबाद व्हायची संधी पण फ्री हिटच्या मुले कॅच पकडून ते काय शून्य उपयोगच आहे. बघूया रनआउट ची संधी आणि डायरेक्ट हिट. चला रनआउट फ्री आहे पण त्याच्यामध्ये रनआउट तुम्हाला द्यावाच लागेल. तर या षटकामधला 1 चेंडू मध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होतात. संघाची धावसंख्या झाली 18 धावा. अजून की इनिंग मध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज ट्रॅक होती परत काय शुएब सज्ज होईल. बघूया लास्ट चेंडू मध्ये किती धावा खर्च करतो शुएब. चला आता स्ट्राईक येणार आपल्याला पाहायला भेटेल मुंबईशीर. बघूया लास्ट चेंडू मध्ये किती धावा घेतो का किती धावाला शुएब थांबवून ठेवतो. चला इथं परत एकदा बीट होत आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या थांबते. चला संपला पहिली इनिंग संपते. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होतात 18. आता 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल ती
भारत पेट्रोलियम या मंडळात दाबील कर भारत पेट्रोलियम या संघाला 18/19 दाबा. आणि मांदिवली संघ आपला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे मांदिवली संघ. चला मांदिवली संघ आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे मांदिवली संघ. जास्त टीम मीटिंग करू नये, लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे मांदिवली संघ. चला मांदिवली संघ आपला क्षेत्रक्षण लावून घ्यावे मांदिवली संघ. चला जे की देणगी दिलेली आहे टुर्नामेंट साठी विनोद जाधव विजय. जी की या टुर्नामेंट साठी देणगी दिलेली आहे ती विनोद जाधव याने 2000 ची देणगी दिलेली आहे. विजय आयनेकर याने 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. निलेश मोरे याने 1111 रुपयाची देणगी दिलेली आहे. आणि मुदसर याने 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. सर्वांचा आभार, धन्यवाद. चला गोलाने ट्राय करते पाहायला भेटेल सौभान वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिले षटक घेऊन आले ते सौभान. बघूया आपल्या संघाची धावसंख्या किती थांबवून ठेवतो कारण की जास्त मोठं लक्ष नाही. 18/19 धावा पण मॅच कुठेही झुकू शकते कारण की मगाशी सुद्धा 23 रनाची मॅच लास्ट षटकापर्यंत पोहोचली होती. तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. चल सौभान वैयक्तिक पहिला आणि सांगून सुद्धा पहिले षटक घेऊन आले सौभान. बघू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल शुएब साठी. स्ट्राईक एंड वरती पाहायला भेटेल शुएब. वैयक्तिक पहिला आणि सांगून तिसरा षटक घेतले होते ते शुएब, तेच स्ट्राईक एंड वर असतील. हा पहिला चेंडू ब्लॉक होलचा चेंडू असेल तेवढा बॉलाला सन्मान देत आहे. जेव्हापर्यंत पकडतायत थ्रो करताय तेव्हापर्यंत निश्चितपणे 2 धावा पूर्ण होतील. 2 धावाच्या मध्ये स्वतःचं खातं सुद्धा खुलेल, संघाचं खातं सुद्धा खुलेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती 10 होतात, 1 चेंडू आणि 2 धावा. असाच खेळावं लागेल, स्कोर असा आहे. त्या प्रकारे ते खेळतात मॅचला घेऊन घेतात शुएब. चांगल्या प्रकारचा क्रिकेट चाललाय मैदानामध्ये. जे की आपल्याला ह्या ओपनर ह्या जोडीमध्ये आपल्याला एक प्लेअर कमी वाटतोय जो की फहद बोधू. हे आता इथं आपल्याला पाहायला भेटलं असतं. ह्याच्यामध्ये पण सुद्धा एखादा फहद बोधू यांचा इथं थोडी कमती वाटते. त्यांचा एक नावाजलेला आणि गावाजलेला एक प्लेअर फहद बोधू आहेत. हा जाईल वाईट, अतिरिक्त धावा. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्या पुढे सरसावेल. वाईट +1 टोटल 2 संघाची धावसंख्या झाली 1 चेंडू आणि 4 धावा. चांगला 10-12 पावलाचा रनअप गोल रनअप घेऊन गोलंदाजी करतोय तो सौभान शुएब साठी. स्ट्राईक एंडवरती असेल परत एकदा शुएब. पहिल्या चेंडूला बॉलाला सन्मान दिला
आणि दुसरा चेंडू होती अतिरिक्त फेकलेला आहे, थोडी आता मागडे पडलेले सौभान. आता जर पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर आता इथं निर्धाव चेंडूची मागता जास्त करावी लागेल. चला आता इथं निर्धाव चेंडूची मागता होती, संघाची धावसंख्या स्थिरावलेली, संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती 10 होतात, 2 चेंडू आणि 4 धावा. चला पुढचा चेंडू हा चांगला ऑफला फिरकवलेला आहे, तिथे क्षेत्रक असेल आय्यान बघूया, तेव्हा डिक्लेअर झोन मध्ये सोडून टाकेल. चला एक धावा समाधान घेतलं, 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे 27 संघाची धावसंख्या झाली, धाव फलकावरती 10 होतात, 5 धावा, 3 चेंडू आणि 5 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा मुस सौभानच्या माध्यमातून, पण आता इथे निर्धाव चेंडू जास्त फेकावे लागतील, 3 चेंडू आणि 5 धावा तर खर्च केलेलेच आहेत तुम्ही. परत एकदा स्ट्राईक येणारती, हा चेंडू चांगला फिरकलेला, गॅप सुद्धा असेल आणि चेंडू जाईल 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 से मा रे का पार, षटकार. हे 7 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगीने पुढे सरसावेल, संघाची धावसंख्या सुद्धा दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश करेल, संघाची धावसंख्या झाली, जी धावफलकावरती 10 होतात, 11 धावा, 4 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा खर्च केले ते सौभान याने. आता फक्त 8 धावांची आवश्यकता असेल ती भारत पेट्रोलियम भंडागड ह्या संघाला. चला पुढचा चेंडू हा परत एकदा विरकलेला, झेल बादवायची संधी तिथं नाही, पण क्षेत्ररक्षण नाही असेल, मिसफील होते, जेव्हापर्यंत क्षेत्ररक्षण पकडतोय थ्रो करतोय तेव्हापर्यंत निश्चितपणे 2 धावा पूर्ण होतील, 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल, संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती 10 होतात, 13 धावा. आता फक्त 7 धावांची आवश्यकता असेल ती दाबिलकर भारत पेट्रोलियम ह्या संघाला, म्हणजे 13 चेंडू आणि 6 धावा, थोडा तरी सामना झुकलेला आहे 20% तरी. चला पुढचा चेंडू हा सुद्धा चांगला फिरकलेला चेंडू असेल हव्यामध्ये, चांगला लेग मध्ये असेल, झेल बदवायची संधी आणि झेल सुटला, कॅच चुटा सपना तुटा मुकद्दर रुटा और रन को भी लुटा. हे 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावती, संघाची धावसंख्या झाली षटक क्रमांक 1 संपल्यावर 14. आता फक्त 5 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 5 धावा. चला परत 1 धावा, 1-1 पहिला आणि सांगून दुसरे षटक घेऊन आले ते अफनान बघूया. 1 धावा पहिला धाव, जेलबाद व्हायची संधी मिसफील होते, 1 धावा पूर्ण दुसऱ्या धावासाठी नाही, 1 धावा, 1 धावाने समाधान घे, 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसा होते, संघाची धावसंख्या झाली धाव फलकावती 10 होतात, 15 धावा. आता फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता, स्ट्राईक येणारे असतील ते आनस बघा. परत राईट टर्म होतो, विकेटचा मारा केलेली, अतिरिक्त धावा असेल, अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावती, संघाची धावसंख्या झाली धाव फलकावती 10 होतात, 16 धावा. आता फक्त 3 धावांची आवश्यकता असेल ती दाबिलकर भारत पेट्रोलियम या संघाला. बघा सामना कुठपर्यंत बघा आणि वलवते संघ आपला निर्णय सांगा. ह्याच्यानंतर होणारा सामना दुतोली विरुद्ध वलवते. परत एकदा जेलबाद मिसफील आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे तो दाबिलकर भारत पेट्रोलियम या संघाने. सलामीच्या फलंदाजा की आनस आणि शुएब या दोघांनी समाप्त करून मॅच आलेले आहेत. चला वलवते संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारेन आमंत्रित केलेले गोलंदाजीसाठी दाबिलकर भारत पेट्रोलियम या संघाला, दुतुरली या संघाला. दुतुरली संघ आपल्या लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. दाबिलकर भारत पेट्रोलियम संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे.